जयपूरमध्ये टीम इंडियानं सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. 360 रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोरचा पाठलाग करताना टीम इंडियानं कांगारूंवर 9 विकेट्सनं दणदणीत विजय साकारला. विराट कोहली आणि रोहित शर्माची तडाखेबंद सेंचुरी आणि शिखर धवनच्या धमाकेदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियानं हा विजय मिळवला. या विजयाबरोबरच टीम इंडियानं सिरीजमध्ये 1-1 बरोबरी साधली आहे. टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या विजयाचा हिरो म्हणून समोर आला तो यंग ब्रिगेडच्या बॅटिंगचा आधारस्तंभ आणि भविष्यातील कॅप्टन विराट कोहली. विराट कोहलीनं कांगारू बॉलर्सच्या चांगल्या चिंधड्या उडवल्या. त्यानं केवळ 52 बॉल्समध्ये नॉट आउट सेंचुरी इनिंग खेळली आहे. त्याचप्रमाणे नजफगडचा नवाब अर्थातच वीरेंद्र सेहवागच्या फास्टेस्ट सेंचुरीचा रेकॉर्डही मोडीत काढला आहे. रोहित शर्मानं शानदार सेंचुरी झळकावत टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. नॉट आउट 141 रन्सची इनिंग खेळत त्यानं आपल्या टीमला विजय साकारून दिला. तब्बल 3 वर्षांनंतर सेंचुरी ठोकत रोहितनं आपल्या बॅटचा जलवा दाखवला. भारताविरुद्धच्या दुसऱ्या वन डेमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन जॉर्ज बेलीनं पराभवाचं कारण सांगण्यास शब्दच सुचत नसल्याचं म्हटलंय. भारतानं दुसऱ्या वन डेमध्ये ऑस्ट्रेलियाचं 360 रन्सचं आव्हान 9 विकेट्स राखून पूर्ण करत ऐतिहासिक विजय मिळवला. मॅचनंतर समालोचकांशी बोलताना बेली म्हणाला, विराट कोहलीच्या खेळीनं मॅचचं सर्वच चित्र बदललं. विराट मैदानात उतरला आणि ऑस्ट्रेलियानं मॅच गमावली. त्यानं पहिल्या बॉलपासून कोणताही धोका न पत्करता आमच्या बॉलर्सवर प्रहार करण्यास सुरुवात केली आणि आम्हाला पुन्हा मॅचमध्ये परतण्याची संधी दिली नाही. विराटसह रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनीही अभूतपूर्व बॅटिंग केली, मात्र विराटची इनिंग विशेष होती. आगामी रणजी सीझनसाठी मुंबईची टीम जाहीर होण्यास काहीच वेळ शिल्लक असताना वेगवान बॉलर अजित आगरकरनं स्पर्धात्मक क्रिकेटचा निरोप घेण्याचा निर्णय घेतलाय. काही महिन्यांपूर्वीच आगरकरच्या नेतृत्वाखाली मुंबईनं रणजी ट्रॉफी जिंकली होती, मात्र आता आगामी सीझन सुरू होण्यास काही दिवस असताना त्याने निवृत्ती घोषित केली आहे. आगरकरची गुणवान क्रिकेटपटूंमध्ये कायम गणना होत होती, मात्र त्यानं त्यांच्या गुणवत्तेला क्वचितच न्याय दिला असं बहुतेक तज्ज्ञांचं मत आहे. वन डे क्रिकेटमधील विकेटचं सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण करण्याचा पराक्रम त्यानं केला. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळेच भारतानं ऑस्ट्रेलियातील टेस्ट विजयांचा दुष्काळ संपवला. झी 24 तास एक पाऊल पुढे.